भारी ना, छोटी छोटी मस्ती। गाइज वेलकम और वेलकम टू माय न्यू अनादर व्हिडिओ। तर आत्ता वाजले आहेत 8, फार उशीर झाला झोपायला, कारण काल रात्री ना मूवी बघत बसलो होतो, तर अजून आंघोळ पण बाकी आहे, जस्ट चहा पिला। तर तुम्हाला मी गॅलरीतलं व्ह्यू दाखवते ताईचं, चला गिर के अंदर। अभी आप लोगों को बाहर और चल के दिखाऊंगा, चारों तरफ भाई ऐसी ऐसे चारों तरफ ताईची गैलरी। तर ताई बाहेर गेली आहे दुकानात, येईल ती, जस्ट चहा पिला आम्ही आणि जिजू गेले ऑफिसला। तर आता बाथ वगैरे करून घेईल, फ्रेश होईल मस्त। आणि आज थंडी म्हणजे इतकी नाही आहे थंडी, थोडीफार आहे, नाही तर फार थंडी वाजते। तर माझी जस्ट आंघोळ झाले, फ्रेश वगैरे झाले, स्किन केअर केलं, बट फक्त काय मॉइश्चरायझर आणि कॉम्पॅक्ट लूज पावडर लावली, लिप बाम लावलं, बस काही नाही लावलं, आणि हातापायांना मॉइश्चरायझर लावलं कारण की फारच थंडी आहे। तर माझं सगळं आवरलं वगैरे, ताई पण आवरते। तर आत्ता विचार चालू आहे की थोडे हेअर कट करून घेते मी, इतकेसे ताईकडूनच करून घेते, बघूया मला तर कसं तरी होतंय, बट बघू। ताईला बोलले मी थोडेच कट करू, तसं मी तुम्हाला दाखवते किती कट करते वगैरे। बाहेर जायचं होतं पण ना, बाहेर थोडं जरी कट करायला लावलं ना तर इतकी सारी कट करून देतात, तुम्हाला पण माहिती असेल, तुम्हाला पण एक्सपिरियन्स आला असेल त्या गोष्टीचा, म्हणून मग मी ताईला बोलली की तूच कापून दे माझे हेअर्स। तर बघू, लेट्स सी। पण मला माहिती आहे ताई जास्त कापणार नाही, फक्त जे खालचे खालचे आहेत ना व्यवस्थित असे सरळ कट करून घ्यायचे, बट बघू। तर मी दीला माझे हेअर कट करायला सांगितले, कट करू एवढे, हा असे सरळ येतील असे, इकडे नाही ठेवायचं का? तर केस कापले मी, तुम्हाला दाखवते किती कापले, तर माझी सरळ कापले, वेट ये देखो कितने बाल कट करती है, किती महिन्यातून, एक वर्ष झालं असेल मी केस कट केले नव्हते, इतके सारे केस कापले, बट ठीक आहे, मस्त आहे, कधी कधी कापावं लागतात इतके सारे केस। बट आता इतक्यासाठी जर मी पार्लरमध्ये सांगितलं असतं ना मला थोडे केस कट करायचे, त्याने इतके सारे केस कट करून दिले असते ना, बट दीने बघा किती छोटे थोडे केस कट करून दिले माझे बरोबर। पार्लरमध्ये जाऊन मी रिस्क नाही घेऊ शकत, भारी वाटते आता, वेट मी तुम्हाला ना दाखवते व्यवस्थित। अशी वाट
परत तर इथे विहान आणि लक्की गेम खेळतायत. किया कियाची अजून आंघोळ बाकी, आता जाईल ती. तिला फार सर्दी झाली ना म्हणून तिला असं ऊन पडलं का मग आंघोळ करायची. दाखव तुझी पर्स, दाखव. वाव कलरफुल पर्स, वाव. असं कर, डन. भारी वाटतंय केस कापून मस्त. तर दी आंघोळ करायला गेली आहे, तोपर्यंत मी झाडांना पाणी टाकून देते. थोडं थोडं टाकते सगळ्यांना. तर सगळ्या झाडांना पाणी टाकून झालंय माझं मस्त. आता होतील एकदम. हे किती छान दिसतंय ना. तर सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि भांडे पण डिशवॉशरला लावून दिले, ताईने किचन वगैरे आवरून दिलं. तर जस्ट बसलो आता आम्ही सगळे. तर आता मस्त मूव्ही वगैरे काहीतरी बघतो. आणि इव्हिनिंगला नाही का बाहेर जायचा प्लॅन आहे, तर कुठे जाणार आहे तसं तुम्हाला सांगेलच. तर बोलते मी तुमच्यासोबत नंतर. इथे विहान लकी आणि केरळाची हेअरस्टाईल बघा मी किती छान केली. असं कर, दाखव तुझी हेअरस्टाईल. इकडे इकडे तिकडे करतो. किती छान पोनी घातलीये. कोणी घातली? कोणी घातली? मी. तर कियाराची मस्त मी पोनी घालून दिली. तर आता मस्त आता मूवी काहीतरी बघतो आम्ही आणि एन्जॉय करतो. आणि संध्याकाळी जेव्हा मी आवरेल ना तर तुम्हाला सांगेलच आज कुठे चाललो आहे. 2000 years later. तर आज क्रिसमस आहे तर दीने मस्त चॉकलेट्स केले. तुम्हाला दाखवते मी. तर हे बघू शकता मस्त डार्क चॉकलेट केले आणि मला डार्क चॉकलेट खूप म्हणजे खूप आवडतं. सो क्रिसमस निमित्ताने तिने मस्त चॉकलेट्स केले. खूप छान आहे आणि ती खूप टेस्टी पण आहे. मी खाल्लं पण आणि खूप भारी लागतं. तर मी रेडी झाली आहे. ताई मी आणि जिजू बाहेर चाललोय. तर तुम्हाला सांगतेच कुठे चाललोय. मला पण एक्झॅक्ट माहिती नाही आहे ते प्लेस. सो गेलं का मग मी तुम्हाला सांगते. माझं लुक दाखवते की कशी रेडी झाली मी. तर स्ट्रेट ब्लॅक जीन्स घातली आहे आणि स्वेटशर्ट. स्वेटशर्ट मध्ये अजून एक स्वेटशर्ट आहे कारण की बाहेर खूप थंडी आहे म्हणून डबल घातलंय. आणि हेअर काय म्हणता बांधून घेतले कारण की हवा लागते. टू व्हीलर वर चाललोय ना आम्ही
म्हणून खराब होऊन जाते म्हणून बांधून घेतले. तर आम्ही इथे आलोय भारतीय क्राफ्ट उत्सव गंगापूर रोडला आहे हे. तर किती छान पॉट्स आहे, वाव किती क्यूट पॉट्स आहे. बघू दे मला बाली टाकायचा दोन वाजता छोटी छोटी हे बघ हे नाही का भिंतीनं लावायचं बघ असे प्लेट्स मस्त आहे एकदा. तर मी इथे क्राफ्ट उत्सव मध्ये आले हे नाशिक मध्ये गंगापूर रोडला आणि इतके छान छान आहेत ना. तर आता मी तुम्हाला दाखवतेच. तर इथं बॅग्स वगैरे आहेत आणि इकडे चिकनकारी टॉप्स. तर लहान मुलांचे पण ड्रेस आहे, साडी ते सगळंच आहे. बट मला म्हणजे मला नाही आवडत इतकं कॉटन वगैरे जास्त. बघूया काय आवडतो. पडदा आहे का तो? नाही ते टेबलवर टाकायचं टेबलवरचा आहे. दिवे पण ते किती जाड आहे ती ना जीजो. पण काय फरक हे टेबलवर टाकायचं जीजो. बेडशीट आहे का ओळखू पण बेडशीट. पण नाही का तसे नुसते फेन म्हणजे ते गावठी गावठी कलर वाटतात. तर हे ड्रेसेस सगळे सगळे सेटचे ड्रेसेस जर ज्याला ट्रेडिशनल आवडत असेल ना ते इथे येऊ शकतात. प्लाझो स्कर्ट 200 का कॉटन आहे 200 बघायला तरी तो पूर्ण सेट आहे.
ते 200 रुपयाला इसकट आहे. तर इथे जुती आहे, मला तर फार आवडतं. जुती आहे माझ्याकडे एक, बट मला आता नाही का म्हणजे या टाईप आहे माझ्याकडे, आता नाही का नवीन निघालाय बघा, त्याला असं घुंगरू पण असतात, तसं घ्यायचंय मला नवीन काहीतरी. तर इथे दी कियारासाठी ना स्कर्ट बघते, छोटे छोटे मिनी स्कर्ट आहे, खूप छान आहे. इथे डंगरी पण आहे, स्कर्ट पण आहे. दोघी घालू का ग? माझ्यासारखं बघतो जीन्स. हा हे छान आहे. हा तर इथे ताई कियारासाठी बघते. तर इथे मागे ड्रेस मटेरियल वगैरे आहेत, ज्याला पण ट्रॅडिशनल हवं असेल ना तर ते त्यांनी इथे आले तरी चालेल. दाखव ना असं मसाज करायला ना. हे बघ ही चप्पल घे दीपा. काय नाही छान ही ड्रेवा नाही वाटायपा हो असे घ्यायचं छान द्यायची. बाउल पार नाही ना का हे मोठे. कपूर आहे, कपूर नाही ग, कॅन्डल होल्डर आहे. आपण कपूर पण छोटी ठेवू शकतो ना आपण. मसाल्याचा डब्बा, स्पून पण आहे बघ याच्यात छोटा छोटा. ठीक आहे ते असं आपलं बॅग ला तर आमचं फिरून झालंय, आता आम्ही निघालोय. तर ताईनी आणि मी ना टोपी घालून घेतलीये,
तर मी काय घेतलंय तुम्हाला सांगेलच लवकर. तर खूप छान छान वस्तू इथे, मला तर फार आवडलं. तर चला आता बघू पुढे काय प्लॅन आहे. मालेगाव स्टँडला आलोय आता आम्ही, तर सिग्नल लागलंय. फेमस पाणीपुरी आहे हरिभाऊ पाणीपुरी, तुम्हाला माहितीच असेल पंचवटीमध्ये आहे ती. तरी ते आहे ना, तरी ते आहे ना, सॅंटा झालेला आहे, तुम्हाला दाखवते. तर मस्त एक सॅंटा बनलाय इथे पंचवटीमध्ये आहे. तरी ते मस्त आम्ही सॅंटा सोबत फोटो काढले. तर चला आता पाणीपुरी खाऊया, मस्त हरिभाऊची फेमस पाणीपुरी आहे, तर तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा पंचवटीत जे पण नाशिकचे आहेत ना प्रॉपर, त्यांना माहिती असेल की पंचवटीत हरिभाऊची पाणीपुरी किती फेमस आहे. तर आता मस्त आम्ही पाणीपुरी एन्जॉय करतो. तर किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता, आणि किती बिझी आहेत ते जे पण करणारे आहेत ना, किती बिझी आहेत. तर सॅंटाने मस्त चॉकलेट दिलंय खामाला. चॉकलेट आता ती मी कियाराला देईल, घरी गेली का. तर ऑर्डर दिली आता पाणीपुरीची, भेटेलच. तर इकडे ना कुपन घ्यायचं, अगोदर कुपन घ्यायचं आणि मग इकडे यायचं. हरिभाऊ पाणीपुरी पाणीपुरी आली आहे. तर मी मीडियम घेतली आहे कारण की तिखट नको म्हटलं. तर चला आता एन्जॉय करू, इथे ठेवते मी. असम एकदम. तर खूप तिखट झालंय, तर सुकी पुरी घेतली आहे.
जातो आता. खूपच तिकट लागलंय. तरी तर सांता सोबत प्रत्येक जण येऊन फोटोज काढतायत. तर आम्ही घरी आलो आहोत, जस्ट आलो. तर बसले थोड्या वेळ, फार थंडी वाजली. तर आता चेंज वगैरे करून घेते, मग बोलते तुमच्यासोबत. सो मी जस्ट चेंज वगैरे केलं आणि बसले, कारण फारच थकवा आलाय. तर काही खायची पण बिलकुल इच्छा नाही आहे. पाणीपुरी खाल्ली, माझं तर पोट भरून गेलं आहे पाणीपुरी खाऊनच. म्हणून मग मी आता काही जेवणार नाही आहे. तर मी एक्झिबिशनमधून काय आणलं ना ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेन. आणि मी तर फार एक्साइटेड आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, बट ते मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन. सो आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.